कुडाळात बोफोर्स ग्रुप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा माजी प्राचार्य काआ सामल व अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या स्पर्धेचा पहिला सामना कुडाळ शहरातील भाऊ टायगर विरुद्ध दीपक इलेव्हन यांच्यामध्ये झाला. कुडाळात बोफोर्स ग्रुप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा माजी प्राचार्य काआ सामल व अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शुभारंभावेळी बोफोर्सचे सदस्य यावेळी उपस्थित होते. बोफोर्सचे सुनील भोकटे, संजय बांदेकर, प्रसाद पडते, भूपत सावंत, सर्वेश वर्धम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचा पहिला सामना कुडाळ शहरातील भाऊ टायगर विरुद्ध दीपक इलेव्हन यांच्यामध्ये झाला. क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात दीपक इलेव्हन संघाने भाऊ टायगरवर 17 धावांनी मोठा विजय मिळवला. दीपक इलेव्हन संघाच्या सोहेलचे टोले जंग 3 षटकार धडाकेबाज असे होते. दुसऱ्या सामन्यात दीपक इलेव्हन संघाने लाजरी इलेव्हनवर 8 धावांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्याही सामन्यात दीपक इलेव्हन संघाच्या सोहेलने तुफान फटकेबाजी केली. तिसऱ्या सामन्यात बॉब इलेव्हन आंबोलीने नवजीवन पिंगुईवर 3 धावांनी निसटता विजय मिळवला. चौथ्या सामन्यात फ्रेंडशिप चेनवनच्या 36 धावांचा पाठलाग करताना टीटी इलेव्हनचा डाव कोसळला. बलाढ्य फ्रेंडशिप चेनवनचा तब्बल 15 धावांनी विजय झाला. फ्रेंडशिप चेनवनच्या किरण परबने 2 षटकात 3 धावत 3 बळी घेत टीटी इलेव्हनची दानादान उडवली. बोफोर्सचे उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळाले. बोफोर्स ग्रुपचे मित्र क्रिकेट स्पर्धेत रमले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 वर्षानंतर बोफोर्स पुन्हा सुरू होतोय. आगळीवेगळी बोफोर्स स्पर्धा आहे. 4 संघमालकांनी जे 4 संघमालक आहे, 4 संघमालकांनी हा संघ खरेदी केला आहे. सगळ्यात जास्त बोली जी लागली हे 4 संघमालक आहेत. यामध्ये उपांत्य फेरी सामना होणार आहे. सगळ्यात जास्त बोली लागली ते ध्रुव बारसे तब्बल 2,85,000 हजाराला संघ खरेदी केले. 17 दल आपल्यासोबत संघमालक आहेत. काय सांगाल, सगळ्यात मोठी बोली आहे ध्रुव बारसेने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केले. कसं बघता या सामन्याकडे? ही मॅच म्हणजे ही जी टुर्नामेंट आहे ती ध्रुव बारसे गोवा विन होईल असा मला विश्वास आहे. तुम्हाला खात्री आहे एवढी बोलीमध्ये काय वाटतं? ध्रुव बारसेचा खेळ मैदानावर बघून टीम घेतलेली आहे, आमचीच टीम विजय. त्यानंतर पावशी संघामध्ये उपांत्यपूर्व सामना होतो, दोन्ही बोललेले आहेत. पावशी संघ काय वाटतं, कशा दृष्टीने बघताय पावशी संघाकडे? खिलाडू वृत्तीने प्रत्येक जणांनी खेळ केला तर प्रत्येक संघाला विजयाची समसमान संधी आहे या विचाराने मी पहिला उपांत्य फेरी पहिल्या दिवशी होतो, मात्र अजून 2 संघ खरेदी केले. संजय बांदेकर नेमका तुम्ही कोणता संघ खरेदी केला आणि काय अपेक्षा? विजय होणार कारण त्याने आधी सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी फ्रेंडशिप जिंकलेले आहे. प्रेक्षकांपर्यंत मारे प्रेक्षकांमध्ये चौथा संघ जो आहे चौथा संघाची खरेदी झालेली आहे. हॅलो हॅलो पंचानी.